दोन हजार एकोणीसमध्ये वंचितनं लोकसभा निवडणूक लढवली होती आणि चांगलं यश मिळवलं होतं यामुळे भाजपला फायदा तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का बसला होता यावेळी देखील तसं होऊ शकतं असं म्हणलं जात असतानाच एक वर्ग असा देखील आहे जो की यावेळी वंचित दोन हजार सारखा प्रभाव पाडू शकत नाही कारण वंचितकडं दोन हजार अठरा साली झालेलं भीमा कोरेगाव दंगलीचं प्रकरण होतं त्यामुळे मतं मिळाली होती मात्र आता तसं काही घडणार नाही आणि वंचित किंचितच राहणार असं ते म्हणतात मग खरंच यावेळी असं होईल का आणि त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यावात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी दोन हजार अठरा ला नेमकं काय झालं होतं त्याआधी जाणून त्यावेळी भाजप सरकार सत्तेत होती भीमा कोरेगावच्या युद्धाला एक जानेवारी साली वर्ष पूर्ण झाली होती आणि याच शासनाकडून कोरेगाव भीमा या ठिकाणी अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र त्या ठिकाणी दंगली उसळल्या होत्या कोरेगाव भीमा या गावाबरोबरच आजूबाजूच्या गावामध्येही हिंसाचाराचे हे लोन पसरलं या हिंसाचारात एका तरुणाचा देखील मृत्यू झाला लोकांच्या मालमत्तांचं नुकसान झालं या हिंसाचाराचे पडसाद दुसऱ्या दिवशी दोन जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात उमटले प्रकाश आंबेडकरांकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आता हा जो संघर्ष झाला त्यावरूनच राजकारण सुरू झालं आता आपण आधी वंचितच्या पक्षाची सुरुवात कशी झाली मोठ बांधणी कशी झाली याकडे एकदा नजर टाकूयात एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या काळात प्रकाश आंबेडकरांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाची वेगळ्या पद्धतीनं बांधणी करून अकोला पॅटर्न राबवला आणि राजकारणात प्रभाव निर्माण केला त्यांचे नेते देखील निवडून आले पुढे एकोणीसशे पंच्याण्णवच्या आसपास काही दलितेतर पक्ष संघटनांना सामील करून घेऊन भारी बहुजन महासंघाची मोट बांधली पुढे बदललेलं राजकीय संदर्भ आठवले गटाचं राजकारण या घडामोडीतून भारी बहुजन महासंघाला यश टिकवता आलं नाही उलट पक्षी जे नेते पक्षात होते त्यांनी पक्षांतर केलं आणि सत्तेत जाऊन ते सामील झाले मात्र अकोला पाटण हा मजबूत झाला खरं पक्षाचा विस्तार काही होऊ शकला नाही जेव्हा दोन हजार अठरा ला हे कोरेगावचं प्रकरण झालं तेव्हा वंचित पुन्हा समोर आली त्यावेळी आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष हा दलितांचं प्रतिनिधित्व करायचा असं सांगितलं जातं मात्र नंतर आठवले गट सामील झाला अर्थात दिला भीमा कोरेगाव प्रकरण घडलं आणि हा विचार करणाऱ्या लोकांचं ध्रुवीकरण झालं आणि पुन्हा एकदा आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली समविचारी पक्ष आणि संघटना एकत्र यायला सुरुवात झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचे संदर्भ बदलत गेले दलित आणि बहुजन तसंच धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा विचार करणारी मंडळी एकटवण्यास सुरुवात झाली त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांनी एमआयएम या पक्षाशी आघाडी करून सर्व घटकांना एकत्र बांधून ठेवणारी वंचित बहुजन आघाडी सुरू केली त्यातून मुस्लिम समाज जोडून आघाडीची ताकद वाढवण्याचा प्रयोग केला भीमा कोरेगाव घटनेनंतर ज्या दृढपणे लोक या नवा राजकीय शक्तीकडे ओढले जात होते त्यावरून एक मोठी मतपेटी तयार झाली ही दंगल झाल्यानंतर बंद जाहीर करण्यापासून ते संशयितांची नावे जाहीर करेपर्यंत सारी भूमिका आंबेडकर यांनी पार पाडली होती राज्यात इतका कडकडीत बंद बरा बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदाच झाला होता त्यात रामदास आठवले हे केंद्रात मंत्री असल्याने या साऱ्या प्रकारात बॅकफूट गेले त्यांना कोणतीच भूमिका स्पष्ट घेता येणार ही सारी कसर आंबेडकरांनी भरून काढली आपला आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार हे दलितांच्या विरोधातला असा मुद्दा आंबेडकर प्रभावीपणे मांडत होते लोकसभा निवडणुकीत याचाच फायदा त्यांना झाला असं सांगण्यात येतं आताची परिस्थिती आपण पाहिली तर सध्या अशी काही चिन्ह किंवा अशी काही घटना सध्या दिसत नाहीये दोन हजार एकोणीस मध्ये जे मुद्दे लाहून धरल्यामुळं वंचितचा विजय झाला होता तसे स्ट्रॉंग पॉइंट यावेळी वंचितकडं आहेत असं सांगण्यात येते सध्या शिवसेना था अर्थात ठाकरेगड आणि राष्ट्रवादीकडे सहानुभूतीची लाट आहे मराठा आरक्षणाची बाजू आहे अर्थात त्याचा वापर सरकार देखील करू शकतो तसेच ओबीसीची बाजू घेतल्यामुळे छगन भुजबळ यांची देखील बाजू स्ट्रॉंग होते तर मग वंचित अर्थात प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सध्याच्या निवडणुकीसाठी मुद्दे नसणार आहेत असं सांगितलं जाते आता यामुळे मात्र वंचितला निवडणुकीत बॅकफूडला जावं लागू नये कारण जर युतीमध्ये म्हणजे महाविकास आघाडीमध्ये त्यांना घेतलं गेलं नाही आणि त्यांनी अठ्ठेचाळीस जागा लढवल्या तर दोन हजार एकोणीस सारखी मतं त्यांना मिळणार आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं आहे दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी